लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ. अजित 155 बियाण्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. शेतकऱ्यांना बियाणे अव्वाच्या सव्वा दराने विक्री सुरू आहे. आम्ही याचा शोध घेणार आहोत. ज्यांनी ज्यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला असेल त्यांनी त्यांच्यावर फौजदारी कारवाई होईल. देशातील परिस्थिती पाहिली तर मरणारा मोठा असेल आणि राजकारण होतं आणि मारणारा मोठा असेल तरी राजकारण होतं. आता तो अपघातासारखा अपघात आहे की षडयंत्र आहे का एवढं नसेल तर दारू पिऊन केलं असेल तर शिक्षा व्हायला हवी. तुटवडा आहेत, कपाशीच्या रांगा अनेक ठिकाणी लागलेल्या आहेत. जसं की तुम्ही म्हणाले की बीटी आहेत, काय सांगणार तुम्ही? 155 अजित 155 मध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड करप्शन चालू आहे. अव्वाच्या सव्वा भाव घेणं सुरू आहे. मी आताच सांगितलं, आम्हीसुद्धा वेशभूषेत जाऊन त्याच्यावर तळाखा लावणार आहो. वेळ आली तर त्यांना अटक करण्या अंदर घालण्याचा पण प्रयत्न करू. ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीचं काम केलं तर त्यांना सलाखाच्या अंदर जावं लागेल. त्यांना अंदर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जो कोणीही असो त्याच्यावर कारवाई होईल आणि त्यात फौजदारी कारवाई कायद्यानं ते फौजदारी कारवाई करता येतं, त्याला अंदर अटक केल्या जाईल. राज्यासह अमरावती जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा, त्यामधून प्रहारच्या तर्फे 31 तारखेला ते 31 जूनपर्यंत या जे विशेष अभियान राबवणं, काय यामागचा उद्देश आहे? प्रथम बरेच ब्लड बँकेचे आम्हाला मॅसेज आले, कारण यावेळेस शाळा कॉलेज बंद आहे, त्याच्यात निवडणूक होती, त्या रक्तदात्यांची फार कमी झालेली आहे. रक्तपेढीमध्ये आता रक्तपेढ्या रक्त नाही आहे. मतपेट्या भरल्या पण रक्तपेढ्या मात्र रिकाम्या आहे. आणि त्याच्यासाठी चांदूर बाजारला अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही इथं रक्तदान शिबिर ठेवलं आणि हे 26 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदानाची मोहीम आम्ही राबवतो आहे. प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तालुका आणि जिल्ह्यावरचा महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर घेऊन याचा जो तुटवडा आहे तो भरून काढणार आहे. अजित पवार आणि शिंदेगड गोत्यात असल्यामुळे भाजप यातून हात झटकत आहे असं सुषमा अंधारींनी आरोप केलेला. मला असं वाटतं त्यांच्या आरोपाची काही मला माहिती नाही आहे आणि त्यांचे आरोप काय नेमके हे पण माहीत नाही. याच्यात विनाकारण तोंड घालण्यात मला वाटते गरज नाही. आता काय होतं आहे, कोण मरण पावला एक तर त्याच्यावर राजकारण सुरू होतं आणि कोणी मारला तो. तुम्ही देशामध्ये जर परिस्थिती पाहिली तर समजून घ्या, मरणारा जर माणूस मोठा असेल तरी राजकारण होतं, त्याच्याकडे पाहिलं जातं, आणि मारणारा मोठा असेल तर. आता तो अपघातासारखा अपघात आहे का त्याच्यामागं काही वेगळ्या प्रकारचं मारण्याचं काही षडयंत्र आहे काय? एवढं नसेल आणि दारू पिऊन केलं असेल तर ते सजा झाली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. ह्या सगळ्या वावट्या मला वाटतं मीडियानंसुद्धा कोणत्या बातमीला किती आपण त्याच्यात खतपाणी घातलं पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे. इथं तुम्ही सांगा, इथं बाकीचे मुद्दे एवढे, तुम्ही रोज आमच्या हॉस्पिटलमध्ये लोक मरतात, एज्युकेशनच्या अजूनही प्रवेशाच्या काही गोष्टी अजून अनिश्चित आहे. आज आपण पाहतो बियाण्याचा मोठा तुटवडा आहे, त्याच्यासाठी काही आढावा कृषीमंत्र्यांना घेतलेला दिसत नाही. त्याच्यासाठी खरं तर ह्या बातम्या झाल्या पाहिजे. त्या आरोपीला पिझ्झा बर्गर असेल किंवा मग अधिकारी बिर्याणीवर ताव मारून जे आहे ते चौकशी समिती नेमलेली आहे, कुठेतरी ब्लडचे सॅम्पल देखील बदलवण्याचा प्रयत्न झालेला बदलवले आहेत. मला असं वाटतं का असं झालं असेल तर सरळ सरळ त्या सगळ्यांना अंदर टाकून कारवाई केली पाहिजे. कोणीही असो, गुन्हा श्रीमंत आहे म्हणून त्याच्यासाठी जर प्रशासन वेगळं वागत असेल तर त्या सगळ्या अधिकाऱ्याला सबक दाखवला पाहिजे. जो अपघात झाला तो अपघात करणारा जो आरोपी आहे तो पबमधून नशा करून निघालेला होता. तर पबच्या परवानगी आपणच दिल्या ना. तुम्ही सांगा, गावात करीच्या दिवशी जुवा खेळतं तर पोलीसवाले अटक करतं, रमी खेळतं तो अटक करत नाही, त्याची जाहिरात करतंय, केवढी नालायकी आहे. सचिन तेंडुलकर सारखा माणूस किंवा ज्यांना काही पुरस्कार भेटले असे काही नेते अभिनेते लोक त्याची जाहिराती करतात, काय आहे रमी? रमी गंजीपत्ताच आहे, फक्त तो ऑनलाईन आहे. त्याच्यात यक्का दुर्री तिर्री चौ काय म्हणते राणी राजा हे सगळे आहेच. मग तुम्ही ते जर ऑफलाईन खेळान तर गुन्हा दाखल होतं आणि ऑनलाईन खेळा तर जाहिरातीसहित हे करत आहे, ही नालायकी आहे. आता आम्ही उद्या हे निवडणूक झाल्यानंतर त्याच्या मागे लागतो. लोकसभेची निवडणूक झाल्यापासून अजित पवारांच्या कंपनीवर पुन्हा छापेमारी झालेली आहे, त्यांनी नोटीस बजावली आहे आणि राजकीय वोटर असं बोललं जातं की 2-4 तारखेनंतर कोणतातरी मोठा भूकंप होणार आहे. मला वाटतं आता आम्ही एवढे काही मोठे नाही आहे, तज्ज्ञ नाही आहे. आमचं सगळं डोकं लक्ष सामान्य माणसाकडे राहते. अजित पवार असेल अधिक किंवा मोठे याच्यासोबत लक्ष ठेवून करायचं तरी काय आपल्याला? हो, शेवटचा प्रश्न,
भाजपनं म्हटलं होतं की मोदी यावर्षी 400 पार करणार आहेत, मात्र जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जे राजकीय विषय येत आहेत त्यात 250 भाजपला जागा मिळणार आहे सांगितलं जात आहे, तुम्हाला काय वाटतं? सत्ता कोणाची येऊ दे पण ते शेतकऱ्याचं भलं होऊ दे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत. पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.